कुकडे आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स आपल्यापर्यंत देतील. राहू ना रौनक, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा कविता, आवाज येतोय. संजय पवार यांचा पराभव. निश्चितपणे कविता, मोठा उलटफेर या निवडणुकीमध्ये आपल्याला म्हणावा लागेल. मुख्यतः पहिल्या पसंतीचे धनंजय महाडिक यांना जवळपास 27 मतं मिळाली होती आणि त्यांचे जे दोन कॅन्डिडेट होते भाजपचे त्यांनी 48-48 मतं घेतल्यामुळे त्यांचे जे एक्सिस वोट होते ते धनंजय महाडिकला ट्रान्सफर झाले आणि दुसऱ्या फेरीमध्ये 41 जो कोटा होता तो धनंजय महाडिक यांनी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि संजय पवार या निवडणुकीमध्ये पराभूत झालेला. मात्र ऑफिशियल अजून डिक्लेरेशन जे आहे ते निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात थोडासा विलंब लागेल. मात्र जी आता या जे अनेक पोलिंग एजंट वरती 6व्या फ्लोअरवर होते ते आता खालती येताना त्यांनी अशा स्वरूपाची माहिती दिली आहे. मात्र अधिकृतपणे काही वेळातच या संदर्भातली घोषणा निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात येईल. आपल्याला याच्यावरनं देखील लक्षात येईल की भाजपचे जे निवडणूक प्रभारी आहे केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव हे देखील विधानभवनात आता दाखल झालेले आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांची देखील भेट घेतली. त्यामुळे भाजपनी मोठा उलटफेर या संपूर्ण निवडणुकीमध्ये केलेला आहे. जवळपास 6 एक्स्ट्रा मतं महाविकास आघाडीची भाजपच्या पारड्यात आल्यामुळे ही जी विन आहे ती पॉसिबल झालेली आहे. कविता, महाविकास आघाडीची काही मतं ही भाजपच्या पारड्यात पडलेली आहेत आणि त्याचा थेट फायदा भाजपला झालाय. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झालेले आहेत. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. आणि अतुल भातखळकर सध्या बोलतात भाजपचे नेते, आपण थेट जाऊयात. दोन्ही जी को 48-48 ये हाईएस्ट वोट सभी उमेदवार में मिले हैं. तीसरे हमारे उमेदवार जो है उनको पहले क्रमांक के 27 मत मिले हैं. टोटल कुल मिलाकर हम 123 का कोटा जो मिनिमम कोटा है वो पूरा कर रहे हैं और इसके लिए मुझे लगता है तीनों सीट ये भारतीय जनता पार्टी की चुन के आ रही है. नहीं, अभी मतदान गुप्त रहता है, इसके लिए जिन्होंने मतदान किया उनको भी पूछना चाहिए.